कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अगं तू इकडे, मी वर शोधतोय तुला. सर मी एक रिक्वेस्ट करतो, प्लीज मॅडमला तुम्ही वरती घेऊन जा, आपण सविस्तर नंतर बोलूया. काय झालंय? ते शोधते अर्जुन मी, आणि मला कळाल्याशिवाय मी इथं हलणार नाही. अप्पे तू शांत हो सरा. कशी शांत हो? इथे लोकांची परिस्थिती बघतोयस काय? या अशा वातावरणात कशी ट्रीटमेंट द्यायची लोकांना? मी गाय तोंडेंना फोन करून सांगितलं होतं, सगळं नीट बघा, यांच्याकडे गोष्टी पुरवल्यात, दिसतच नाहीये काही लोकांना त्रास होतोय अर्जुन. आणि हा सगळा प्रकार माझ्या नजरेत येऊ नये म्हणून यांनी मला वेगळी रूम दिली आहे. तुम्हाला असं वाटलं का हे सगळं माझ्या नजरेत येणार नाही, मला कळणार नाही? मॅडम मॅडम तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये, आपण बोलूयात नंतर. मला आत्ता सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवे. काय सूक्ष्ममोक्ष लावायचा ना तो आत्ता लावायचा. हे अगं तू मॅडम आणि तुम्ही रजेवर आहात हे तुम्ही नका सांगू मला. अर्जुन मला फोन दे, फोन दे अर्जुन. हॅलो गायतोंडे. बोला मॅडम. गायतोंडे मला सांगा, आपण सरकारी हॉस्पिटलसाठी एक निधी बाजूला काढला होता बरोबर? इथे काही उपकरणांची गरज होती, आपण ते घेतलेही होते. ते उपकरणं इथे वेळेत पोहोचलेत का? काय झालं मॅडम? हो की नाही? हो मॅडम, त्याच आठवड्यात पोहोचली होती उपकरणं. आपल्याकडे त्या सगळ्याच रेकॉर्ड असतील ना? हो अर्थात आहेत. पुढच्या अर्ध्या तासात ते सगळे रेकॉर्ड घेऊन इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये. बरं ठीक आहे, पोहोचतो मॅडम. रेकॉर्ड रूम कुठे? मॅडम ते मी तुम्हाला. रेकॉर्ड रूम कुठे आहे? वरती. मी घेऊन जातो. या मोरे. हो ते रजिस्टर कार्ड. काय झालं सर? मी अपर्णा सुरेश माने, जिल्हाधिकारी सातारा. मला जरा रेकॉर्ड बघायचे आहेत. हॉस्पिटलमध्ये ज्या मशिनरी आहे त्याची नोंद असेल ना? हो. मॅडम सगळं व्यवस्थित आहे ना? प्रत्येक मशीनच्या दोन दोन नोंदी. अहो मॅडम आमच्यावर लोड एवढा असतो ना, आणि त्यात सरकारी हॉस्पिटल म्हटल्यानंतर काही गोष्टी कमी असतात असं वाटतंच, पण असं डायरेक्ट आरोप करून चालणार नाही ना. नाही त्यांनी मुद्दाम नाही केलं. नाही नाही त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. खरं तर मॅडम आत्ता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, डिलिव्हरीच्या वेळेस असा स्ट्रेस घेणं योग्य नाहीये ना. ऐकलं सप्पे, आराम कर जरा. चल चल. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय झालं मॅडम? रेकॉर्ड आणलेत? हो आणलेत ना. दाखवा. हे बघा. आपण झालं ना बघितलं की आपण. मिनिट अर्जुन काय नाहीये एवढी. ह्या त्या सगळ्या नोंदणी आहेत ज्या आपण इथे टप्प्याटप्प्याने दिल्या आहेत. एक मिनिट, या नोंदी आणि या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे इथे प्रत्येक गोष्टीची संख्या कमी आहे असं का? असं कसं होईल मॅडम, मी स्वतः सगळं दिलं इथे. चेक करा, या. पण मॅडम हे ते रजिस्टर नाहीये. म्हणजे अहो असं कसं बोलताय तुम्ही? अहो पूर्ण वेळ मी इथंच असतो, आणि दुसरं कुठलं रजिस्टर? हेच आहे रजिस्टर. नाही नाही आय एम सॉरी, पण हे ते रजिस्टर नाहीच आहे. नाही नाही ऍक्च्युली तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. दोन वेगळ्या ऑफिसच्या रजिस्टर तुम्ही एकत्र करत असाल, त्यामुळे थोडस कन्फ्युजन होत असेल नाही का? काय तोंडे? हा बोला मॅडम.
तायडे मॅडम कुठे आहेत? त्या फोन उचलत नाहीयेत. कारण त्या मीटिंग मध्ये बिझी आहेत मॅडम. बरं बरं, ते डॉक्टर आकाश आहेत ना, त्यांचे जरा रेकॉर्ड काढा आणि एकदा नाही दोनदा क्रॉस चेक करा. हो मॅडम, मी बघतो. इथल्या मशिनरी गायब केल्या म्हणजे भ्रष्टाचार संपत नाही काय तोंडे. काहीतरी आहे असं सतत वाटतंय. ओ आय सी, पण मी रेकॉर्ड तपासतो, डोंट वरी. बघा काय नाही, तायडे मॅडमला हाच निरोप द्यायचा होता. बरं ठीक आहे, मी देतो त्यांना हा निरोप. ओके ओके मॅडम, बाय. अर्जा काय म्हणलेलं डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? हा हा हा, एकदम सगळं ठीक आहे. आणि डॉक्टर म्हणले की आप्पीची डिलिव्हरी नॉर्मलच होईल म्हणून. अरे बाबा, हे लई बरं झालं बघ. मला तर ते ऑपरेशन विपरेशन नकोच वाटत बघ. नाही मामी, नॉर्मलच होईल डिलिव्हरी. अर्जुन कधी होणार आहे डिलिव्हरी? आजच होईल म्हणले डॉक्टर. एक नंबर दाजी, मला लई भारी वाटतंय. माझा असं झालं की मी कधी एकदा मामा होतोय. थोडी वाट बघा बर. आणि तुम्ही सगळे पण निवांत राहा, काळजीचं काही कारण नाही. वय वय अर्जा, तिला काय खायला प्यायला? नाही खायला नाही सांगितलं काय, पण हे औषध दिलं ते द्या म्हणले फक्त. आण तिची तिकडं, मी आणतो औषध उघड्या. तू इथं आपली पशी थांबायचं. अहो सरकार, मी आणतो की. राजीबा सरकार तिकडे द्या, मी आणतो. तुम्ही अजिबात धावपळ करायची नाही, दीदी पशी थांबायचं. मी दोनच मिनिटात घेऊन येतो. जा 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 बापू. आलो सर. डिलिव्हरी नॉर्मल होतीये, एकले आनंदाची बाब आहे. हे पंट्या, कुठे तू डॉक्टर? थांब की इचोर एखाद्या नर्सला. हाय मिया. आता नको. आता गव्या. अर्जुन सगळं बरं आहे ना? काय म्हणले डॉक्टर? तुम्ही काय करताय इकडे? आता गोबाय काय करतोय म्हणजे? अरे मी घरातली नाही का म्हणून आपीला बघायला आले, तिची चौकशी करायला आले बाळा. आणि हे बंटे, हे आईला सोडायला आलतो. ए बस करा रे. मावशी आपी एकदम व्यवस्थित आहे. हा आता तुम्ही आणि तुमचा पोरगा सरकारी दवाखान्यातून निघायचं गपचूप. अर्जा नीट बोलायचं आमच्याशी. नीटच बोलतोय, आता चिंचुकेला बोलून घेतो, नीट बोलायला होतो, चालेल का? आता चिंचुके कशाला येत? मला तुम्ही दोघं नको येत म्हणून. बरोबर आहे अर्जुनच्या ठिकाणी. चला निघा. अरे अर्जुन, अरे आपीची आता बाळांतीन व्हायची येळ आली. अशा येळेला आम्ही काय करणार आहे का सांग बरं? एवढं बी आम्ही सैतान वाटलो होय रे तुला. तुम्ही काय ना मावशी, चांगलं माहिती आहे मला, कळलं का? आपीची डिलिव्हरी होईपर्यंत आणि आपीन बाळ घरी येईपर्यंत तिच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही तुम्ही. त्याच्यावर चर्चा नकोय मला आता. निघा. म्हणे तू जा आता इथन. हा मावशी इकडे इकडे. हा हा चल पांड्या. काय एवढं प्रेमापोटी आपण आलो यांच्या, कुठलं काय यांचं येगळंच चाललंय. चल बाळ. ही मनी मावशी नि हो पांड्या, आपीच्या बाळाच्या आसपास पण नको होता. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.